नमस्कार मित्रांनो, मी आनंद पवार, एम पी एस सी महापरीक्षा गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, पोलीस भरतीबाबत एक इम्पॉर्टंट अपडेट आहे. महाराष्ट्र पोलीस भरती 2018 प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची निवड प्रक्रिया होण्याबाबत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पत्र लिहिलेलं आहे. तर पत्र कोणी लिहिलं आहे? आपल्या राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी हे पत्र लिहिलेलं आहे. तर काय संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन आला असाल, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेलं बेल आयकन नक्की दाबा, जेणेकरून आमचे जेवढे इम्पॉर्टंट अपडेट आहेत तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील. विषय: महाराष्ट्र पोलीस भरती 2018 प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची निवड प्रक्रिया पूर्ण होण्याबाबत उपरोक्त विषयांवर पत्र प्रयोजन असे की महाराष्ट्र पोलीस भरती 2018 प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची निवड करून पोलीस खात्यात रुजू करण्याबाबत चे निवेदन प्राप्त झाले असून निवेदन सोबत जोडत आहे. तसेच महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस प्रशासन चांगल्या प्रकारची कामगिरी करत असून 2018 पोलीस भरती प्रतीक्षा यादीतील कामावर रुजू करून घेण्याची मागणी केली आहे. करिता 2018 पोलीस भरतीमधील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना निवड प्रक्रिया पूर्ण करून कामावर रुजू करणे घेण्याबाबत आपल्या स्तरावर उचित कार्यवाही करावी ही विनंती आपला बच्चू कडू. तर माननीय श्री अनिलजी देशमुख, गृहमंत्री महाराष्ट्र राज्य आणि उद्धव ठाकरे यांना पत्रही लिहिलेलं आहे. आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री या दोघांनाही पत्र पाठवण्यात आलं आहे. तर बघू यावर काही कारवाई होते का. 2018 वेटिंगची जी प्रतीक्षा यादी आहे, कारण बरेच विद्यार्थी आहे प्रमोशन वगैरे होऊन किंवा दुसऱ्या नोकऱ्या त्यांना लागतात तर ती नोकरी सोडून देतात, ठीक आहे. तर काही वेगळी कारणं असतात त्यामुळेसुद्धा प्रतीक्षा यादी लागत असते. तर त्याची प्रतीक्षा यादीची प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत ही विनंती करण्यात आलेली आहे. यावत काही नवीन अपडेट आलं तर तुमच्यापर्यंत माहिती घेऊन येईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह, तोपर्यंत धन्यवाद.